आता डैडी लिलो डैडी डैड मग डैडी तुझी दाखव मेहंदी सो स्वीट आणि तुझे इथे काय माझे पाशी डॅडी डॅडी आणि ही मी काढलेली आपली साधी सोपी अशी मेहंदी तर एकदम सिंपल अशी काढलेली आहे पटकन सुकेल आणि मग झोपता येईल म्हणून मनापासून स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये. आज आहे संडे आणि आज भावाचा उपवास आहे. उपवास असल्यामुळे सकाळी सगळ्यांसाठी नाश्त्याला बनवलेली शाबुदाना खिचडी आणि सकाळपासून खूप वेळ गेला. आधी सगळी क्लिनिंग करणं वरती देवाची रूम, त्यानंतर पूजा वगैरे आणि आता 12 वाजलेले आहेत तर सकाळी या तिघांचा नाश्ता पण झाला शाबुदाना खिचडी केल्यामुळे. तर आता मला खायचं राहिलेलं आहे, म्हणजे मला नाश्ता करायचं राहिलेला आहे उपवास असल्यामुळे. श्रावण मासी हर्ष मानसी धरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर श्रावण सुरू झालाय आणि नेदरलँड्समध्ये सुद्धा ऊन सावलीचा खेळ सुरू झालेला आहे. आत्ता सावली होती आणि आत्ता लगेचच ऊन आले तर सकाळपासून हा खेळ सुरू झालेला आहे. आज नागपंचमीचा आदला दिवस आहे, म्हणजे आज नागोबाची पूजा केली जाते. आज उपवास केला जातो भावाचा, तर आज भावाचा उपवास स्पेशल मी काढलेली आहे ही मेहंदी. रात्री मेहंदी काढल्यानंतर छान रंग पण आलेला आहे तिला आणि मुलींना पण खूप एक्सायटेड होतं. जसं कोण आणलेला बघितलं की अरे मेहंदी काढायची तर त्यांच्या पण हातावर छान मेहंद्या काढलेल्या आहेत. शी मेहंदी तर लगेच असं करून पुसून पण टाकली, पण कलर चढलेला आहे छान. आणि आज उपवास आहे तर सकाळीच मी म्हटलं नाश्त्यामध्ये शाबुदाना खिचडी बनवावी, म्हणजे या तिघांचा नाश्ता पण होऊन जाईल आणि माझा उपवासाची खिचडी पण तयार होऊन जाईल. त्यामुळे त्या तिघांना नाश्त्याला सकाळी शाबुदाना खिचडी बनवून दिली. त्यानंतर माझी आंघोळ, देवपूजा आणि हे सगळं आटपून झाल्यानंतर आत्ता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि हा आहे माझा आजचा लुक, हा कुर्ता आणि त्याच्यावरती ही ट्राउझर घातलेली आहे. तर जेव्हा इंडियन फेस्टिवल्स असतात तेव्हा असं कुर्ता आणि हे घालायला छान वाटतं, इंडियन वेअर करायला छान वाटतं. तर मी छान मेहंदी वगैरे अशी तुम्हाला दाखवते की छान रंगली तर सुंदर दिसते. शिवा काय करते हे शिमी इथे? चला या खाली. तर या दोन माझ्या प्रिन्सेस रेडी झालेल्या आहेत. आज चला क्रॉप टॉप आहे आणि तो आता माझ्या लेकीला यायला लागला माझा क्रॉप टॉप. मी काल पण घातलं होत क्रॉप टॉप. मम्मी पण रेडी झाली आहे. येस पण रेडी झाले आता आणि आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे जो आज रात्री जाईल. चिमई कॅनव्हस पेंटिंग करते. कोणी शिकवलं तुला कॅनव्हस पेंटिंग करायला? कोणी शिकवलं? गं मी बनवते. काय बनवते? खरा छान. असे ना एंगेज करावं लागतं सतत, नाही तर टी व्हीपासून दूर ठेवायचं म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी द्यायच्या यांना, म्हणजे त्या छान करत बसतात. नाहीतर जरा वेळ भेटला की सुरू लगेचच टी व्ही लावूया, मग माझा टी व्ही, तुझा टी व्ही, माझे प्रोग्राम, मला हे नाही पाहिजं, ते नाही पाहिजं. त्यापेक्षा हे असं करा, जे करायचं आहे ते करा, पेंटिंग करा, बाहेर खेळा आपल्या गार्डनमध्ये. हो की नाही शिमी? तुला आवडतं पेंटिंग करायला? थोडंशीच दे हो. बस आता जा. बस मम्मी चला स्प्रेड करा सगळीकडे. ठीक आहे. माझ्या लेकी एकदम पिंक ड्रेस घालून बारबी झालेली आहे, ते बघा.
दोघींनी मस्त ड्रेसअप केलेला शेमी. काय झालं? मुळू मुळू रडते का बाळ? कसं रडतो बाळ? मुळू मुळू बाळ कसं पळत? कस चालत? तुरू तुरू दुडू दुडू बाळ. अरे घरात नको जाऊ इकडे. अरे न्यू ड्रेस उठ असं का? चिची चिची ची उठा उठा उठा. बाळाला गोड खाऊ द्या 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 सायकल खेळत आहेत तर मी येऊन थांबलेली आहे आणि शर्वरी असती ज्या ह्या सायकलवरती इथे आपल्या इथे प्रॅक्टिस करते तर श्रीमा पण आज इतकी वेगात सायकल चालवते आहे की विचारू नका. सायकलिंग करताना गरम गरम होते. ब्रेक दाबा ब्रेक दाबा ब्रेक दाबा. 3:15 वाजले आणि आता घरात येऊन बसले मी. इतकं बाहेर गरम होते आज. जरा वेळ खेळल्या मुली आणि आता आलोत घरात. पाणी वगैरे पिल्यात आणि आता म्हटलं मला पण रिलॅक्स बसू दे जरा वेळ आणि तुम्ही पण रिलॅक्स करा. तशी माईची घाई उठली आहे नुसती की प्लेग्राऊंडला चल म्हणून. लागली शोनू तू? मला प्लेग्राऊंड जायचं. मग आता परत प्लेग्राऊंडला जायचं म्हणून मागे लागली. किती सायकल चालवली? तुझे पाय दुखत नाहीत का? थोड्या वेळाने घेऊन जाते आपल्या घरा बसल्या जम्बोच्या इथल्या. आता थोडा वेळ तू रेस्ट कर. मिन्नू कर आता जरा वेळ. काम करते तू? टीव्ही स्क्रीन खराब होईल ग. अरे बास माझ्या कोम कर काम. काय घ्यायचं? डॉल नाही 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 नको आपल्याला डॉल लागतात. किती सारे टॉयज आहेत घरी ठेवून दे. ठेव हा ठेव हा चला चला चला. आता मी ग्रॉसरी म्हणजे फ्रुट्स आणायला गेले होते आणि इथे मला डिश वॉशरचा टॅब्स असतात तर मी हा बॉक्स प्रत्येक वेळेला घेते. याच्यावरती जेव्हा ऑफर असते ना तेव्हा घेते. असं जर एक एक पॅकेट घ्यायला गेलो तर आपण तर ते खूप महाग पडतात आपल्याला. मग जे लोकल शॉपमध्ये कधी कधी ऑफर असतात ना तेव्हा असे बॉक्सेस उचलायचे. यामध्ये ना 5 पॅकेट्स आहेत आणि 155 कॅप्सूल्स आहेत त्याच्यामध्ये. तर एका पॅकेट जा 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 जा. तर माझे संपतच आले होते त्यामुळे मी हा बॉक्स घेऊन आले. खूप दिवस जातो. एकदा एक बॉक्स आणला ना तो खूप दिवस जातो. बघा अशा प्रकारे पॅकेट्स असतात हे ड्रेप्सचे. तर मी ड्रेप्स वापरते माझ्या डिशवॉशरसाठी. तर एका पॅकेटमध्ये 31 कॅप्सूल्स आहेत आणि असे 5 पॅकेट्स भेटतात. जा 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 ताई घेऊन जा. तर ऑफरमध्ये भेटतं मला हे भेटलेलं आहे 29 युरोला पूर्ण बॉक्स. असं घ्यायला गेलं तो हा
70 समथिंग 70 युरो असं काहीतरी असतो, तर ऑफरमध्ये भेटतात ना तेव्हाच घ्यायचा. आता हा मला जवळजवळ 3-4 महिने 4-5 महिने हा बॉक्स जाईल इथली सारे कॅप्सूल्स. तर त्याच्याबरोबर अजून घेऊन आलेली फ्रूट्स आणायचे होते शर्वरीला, वॉटरमेलन खायचं होतं, बनाना ॲपल संपले होते आणि वाईप्स वगैरे आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी जसं विटॅमिन डी वगैरे संपलं होतं, मॅग्नेशियम ह्या त्या साऱ्या गोष्टी घेऊन आले येताना. तर शिमईला आज मी हात बोट पकडून घेऊन गेले होते, शॉवर कॅप आणली आहे शिमईसाठी, तर हिनेच घातली आहे. तर मेलन आज उपवास आहे तर खूप सारे फ्रूट्स घेऊन आले, आज पण उपवास, उद्या पण श्रावणी सोमवार त्याचा पण उपवास आहे, त्यामुळं फ्रूट्स घेऊन आले खूप सारे की मध्ये मध्ये खाता येतात. आणि शिमईला मी चालवत घेऊन गेले होते, तर येता येताच इतकी पळत राहते फास्ट, पळता पळता मध्येच पडली आणि मग रडायला लागली, त्यामुळे लगेच घरी आलोत. तिला प्लेग्राऊंडवरती पण जायचं होतं पण प्लेग्राऊंड कॅन्सल केला आणि घरी आलोत. तर आता वाजलेले आहेत 4:45, आता चहा करते आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते. त्यांना भाजीला घेवड्याची शेंग आणि गवार भेटलेली फ्रेश फ्रेश अशी, तर काल केली घेवड्याची शेंग, आज गवार करते, त्यासाठी आधी नीट करून घ्यावं म्हटलं. आत्ता अशी 4:15 झाले तर संध्याकाळच्या भाजीला होऊन जाईल, तर आता मी गवार निवडत बसली आहे. तर मला कमेंट आली होती की जर 6 महिने थंडी असते तर मग 6 महिने भाज्या येतात का किंवा कसं करतं भाज्यांचं, तर जास्त करून भाज्या इंडियातून येतात, म्हणजे ह्या इंडियन स्टोरमधल्या भाज्या आपण जर आणल्या तर ठराविकच भाज्या येतात ज्या जास्त दिवस टिकतात आणि आणताना जास्त दिवस टिकू शकतो तो माल, त्याच भाज्या येतात. जास्त करून पालेभाज्या येत नाहीत आणि पालेभाज्यांमध्ये पण फक्त कधीतरी मेथी येते आणि नाहीतर मग बाकीच्या दुसऱ्याच इथल्या ठिकाणाहून एक्सपोर्ट केल्या जातात, त्यामुळं ठराविकच भाज्या येतात ज्या नेहमी म्हणजे इंडियन स्टोरमध्ये गेलात तर तुम्हाला त्याच भाज्या दिसतात, जसं की वांगे, भोपळा, कधी कधी शेवग्याची शेंगा असते आणि मग मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, तर ह्या भाज्या ठरलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त कधी जर काही वेगळं आलं असेल तर मग ते आपल्याला पण अप्रूव वाटतं की अरे वा यावर्षी जांभळं भेटली होती. तर कधी कधी ऊस येतो, त्यामुळं ऊसाचे ना असे छोटे छोटे कांडे केलेले असतात, तर सिजनेबल येतात भाज्या म्हणा, फ्रूट्स म्हणा, कधी कधी पेरू येतात, चिक्कू येतात, परंतु ते खूप महाग राहतात, त्यामुळं जे ठराविक भाज्या आपण खातो किंवा ठीक आहे ज्या कधीतरी आणले जातात अशा भाज्या आणतो आम्ही, परंतु इंडियन स्टोरमधून खूप साऱ्या म्हणजे प्रत्येक आठवड्यालाच आम्ही भाजी अशी आणत नाही, तर जास्त करून लोकल शॉपमधूनच आणतो. इथे पालक, फ्लॉवर, ढोबळी मिरची भेटते, फ्रेंच बीन्स भेटतात, बटाटे, तर हे या भाज्या थोड्या स्वस्त भेटतात लोकल शॉपमध्ये कारण त्यांचं इथे उत्पादन घेतलं जातं आणि ते पण सीझनेबल. जे पालेभाज्या असतात किंवा जे फळभाज्या असतात त्याच्यावरती ऑफर असते, म्हणजे की फ्लॉवर तुम्ही सीझनमध्येच घेतला तर तो खूप असं एवढा आपल्याकडे कसं की किलोवरती दिला जातो, तुम्ही अर्धा पाव घेऊ शकता, अर्धा किलो घेऊ शकता, 1 किलो घेऊ शकता, त्यानुसार त्याची प्राईज असते. इथे तसं नाही आहे, तुम्ही फ्लॉवरचा एक गड्डा घेतला ना तरी त्याची एकच प्राईज असते, म्हणजे स्टॉकनुसार प्राईज दिलेली असते. तर तुम्हाला बघून घ्यायचं आहे की कुठलं मोठा घ्यायचा, छोटा घ्यायचा, तुमच्याकडे किती आवडतो फ्लॉवर त्यानुसार. तर आपल्याकडे फ्लॉवर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्या भाज्या करतो, सुकी फ्लॉवरची भाजी, फ्लॉवरचे पराठे किंवा मंचुरियन होतात फ्लॉवरचे, त्यामुळं त्याला पावभाजीत पण घालतो आपण. त्यामुळं मी तर आहे ना असं एकदम मोठ्यातले मोठा गठ्ठा बघून आणते, म्हणजे त्याचे खूप सारे आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. तर अशी ही आहे इथल्या भाज्यांची गंमत. आणि आपल्या चॅनलवरती 3000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले, थँक्यू. तर कसं वाटतंय तुम्हाला? 3000 लोक आता आपल्याला ओळखणार आहेत, बघता बघता सबस्क्रायबर वाढले. 1000 सबस्क्रायबर होते 2-3-4 महिन्यापूर्वी. चहा घेतलाय, आता आम्ही चहा पितोय आणि इकडे भाजी निवडायचं पण चाललेलं आहे साइड बाय साइड काम. आणि हे तू फ्लॉवर किंवा प्लांट कशापासून बनवलंय? पिस्ता, पेपर. आणि खासियत याची ही आहे की रिसायकलिंग थीम होती, टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टी. पेपर रिसायकलिंग नव्हतं, पेपर चेंज पशी ऑलरेडी होता. हा, फक्त तुम्ही हे कार्डबोर्ड घेतले, कट केले हो की नाही?
त्याला कलर मोठा होता. आणि मग हे कशाचे कवर आहेत? पिस्ताचे कवर. मग त्याचा असं त्यांनी फ्लॉवर्स तयार केले. आणि आता त्याला कलर देते. अशा कलर झाल्यावरती दाखव आम्हाला. संध्याकाळचा स्वयंपाक पण तयार झालेला आहे. गवारीची भाजी आणि साईडला केलेल्या आहेत लगेचच पोळ्या. आज मम्मी शिमीची मालिश करणार आहे पायाची. मुली झोपल्यानंतर ना मग करून घेतले कपड्यांच्या घड्या पटपट. खूप सारे कपडे राहिले होते घड्या घालायचे, मग ते पण काम आटपून घेते जेव्हा मी मुली झोपतात तेव्हाच. घड्या घालून झाल्या मुली झोपल्यानंतर ना ते काम राहिलं होतं लॉन्ड्री व्यवस्थित ठेवणं किंवा इस्त्री करणं कपड्यांना, तर ते खूप कंटाळवाणं काम आहे आणि ते प्रत्येक वेळेला मागे मागे राहतं. तर आत्ता पटकन कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. अजून खाली जाऊन मला किचन आवरायचं आहे. 9:30 वाजले, मुलींना झोपवलं आधी. खूप दमल्या होत्या आज. खी भयानक सायकल खेळली. शिमी तर एकदम पायावरती पळवत होती सायकल, त्यामुळं खूप दमली होती. तर पायाला तेल लावून दिले छान प्रकारे तिच्या. आणि आता त्या दोघी झोपी गेल्या. आता मला माझं खालचं अजून किचन आवरायचं आहे. आणि किचन आवरल्यानंतर व्हिडिओ थोडासा एडिट करणार, बाकीचा सकाळी करणार आहे. कारण आज माझे पण डोळे दुखायला लागलेले आहेत. आणि मी आता इथे टी व्हीवरती लावलेला आहे मराठी मूवी, तर तो पाहत पाहत कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. आता पटकन आधी जाऊन किचन आवरून येते. उद्या नागपंचमी आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. आता काय होतं ना, जसं जसं मुली मोठ्या होतात त्यांना पदार्थ आवडू लागतात, त्यामुळं पुरणपोळीचा घाट जरी जास्त असला, त्याला खूप सारं काम असतं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, तरी पण मला करायला आवडतं. कारण आता ते आपण खायला लागलेले आहेत आवडीने. आणि एक आपलं देवाला पण नैवेद्य होऊन जातो, त्यामुळं मग सकाळी उठून परत सगळं क्लीन करायचं आणि आवरून पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा. आणि मग भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नागपंचमीच्या. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा.